sorry, 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 मराठ्यांकडे गेलेत आज सावीची पाठवणी आहे ना अरे वा चला म्हणजे मराठ्यांच्या घरातलं नष्टर दुसऱ्याच्या घरात गेला एकदाच सदा दुसऱ्यांविषयी असं वाईट साईड बोलू नये आयुष्यभर घराबाहेरच्या जगात वावरणाऱ्यांनी घरातल्या जगामध्ये पडणं बरं नव्हे सदानंद तोंड सांभाळून बोल परमेश्वराच्या चिंतनात रमणाऱ्या व्यक्तींना अतिक्रोध बरा नव्हे हो भाऊजी अहो भाऊच आहेत ना ते तुमचे मग काही बोलताना किमान त्याची तरी चाळ बाळगा आधी चूक कोणाची हे समजून घ्या उगीच घ्यायची म्हणून आपल्या नवऱ्याची बाजू घेऊ नका हे बघा जाऊ बाई ह्यात बाजू घेण्याचा प्रश्न आम्ही सगळं ऐकलंय आम्ही आल्यापासून पाहतोय घरात सर्वांचे आवाज चढलेत तुम्हाला तुमचा संयम आणता आला तर बघा नाहीतर तो आम्हाला आणावा लागेल कोण कुठली ती आगाऊ बोर ती असली तरी सुद्धा वाद नसली तरी सुद्धा वाद आत्या आत्या काय झालं रे आत्या आपल्या सावीची नाव बुडाली काय शेवटी माझा शाप लागायचा तो लागलाच कुठे तू सावी आई आई मला नाही करायचंय तिकडे बाबा ही लोक मला खूप बोलतात हो माझ्याकडे रोखून बघतात आई माझा पायगुण खरंच वाईट आहे का ग मग असं म्हणतात की माझ्यामुळे आनंदाचं असं झालंय बाबा बाबा मला नाही होत जायचंय तिकडे ती सगळी लोक मला खूप बोलतील लो। मला तुमच्या बरोबर आपल्या घरी यायचंय बाबा मला नका नाव पाठवू तिकडे अबा बोला ना काहीतरी बोला ना हिला काय झालंय आसव ढाळायला मुलगा आम्ही गमावलाय जे काही विपरीत घडलंय ते टिळकांच्या वारसाच्या बाबतीत घडलंय अहो पण मी काय म्हणते काय बोलू नका तुम्ही हिचा पायगुण चांगला असो किंवा वाईट ही आमच्या घरी येणार एवढं नक्की आमच्या घरची सून आहे आता ही मी नाही कुठे म्हणतोय पण सासरी नेऊन सहावीच आयुष्य दावणीला बांधणार आहात का तुम्ही आता आपलं पुढचं आयुष्य ही नाही काय माझघरातला अंधार बघत बघतच घालवायचं मला नाही पटत हिला जगायचा अधिकार आहे हे तसं असेल तर तुम्ही म्हणताय त्याला मी जगणं नाही मानणार सावीला माहेर येण्याचा पूर्ण हक्क आहे तुम्ही काही म्हणा हो पण रीतीप्रमाणे मुलीचं लग्न झाल्यानंतर तिचं खरं घर तिचं सासर असतं अहो पण हिचं वय तर लक्षात घ्या या वयात हा धक्का कसा सोसू शकेल यातनं सावरायला ही हिच्या आई वडिलांजवळ असणं जास्त गरजेचं आहे नाही परंपरेनुसार ती तिच्या सासरीनं आणायलाच हवी आणि काय हो आता परंपरांना सुद्धा खुंटीवर टांगणार आहात का तुम्ही माझं काय चुकतंय सांगा ना काही सांगा ना बोला ना काहीतरी माझं काही चुकलं का तुम्ही कोणी बोलत का नाही आहात दादा माझं काही चुकतंय माझं बरोबर आहे ना बोला की बरोबर आहे ना माझं यांचं काय चुकत नाही यांचं
हो हो त्यांनी सासरीत जायला पाहिजे. मुलीने माहेरी राहण्याची आपली परंपराच नाही. आता सांगा काय ठरलंय तुमचं? बाबा कंठा, अरे हा काय माणूसपणा चालवलास तू? प्रश्न दोन कुटुंबांचा आहे, त्यात परक्यांची मध्यस्थी नको. परक्याच असाच तोंडाला कुलूप लावून बसलास ना तर सोऱ्यासारखी मुलगी गमावशील हातून. माझ्या आनंदाचा जीव घेऊन पोट भरला नाही इथं की घरादाराला गिरवून टाकायला फुंकून टाकायला आली इथं. चालती हो इथून. हिची सावली देखील पडू देणार नाही घरावर. शांत बा स्वतःला सावरा. शांत काय व्हायला सांगते? काही एक अधिकार नाही. आत्या शांत व्हा, कृपा करून शांत.
मला तुमचा राग त्रागा समजू शकतो, पण जे काही घडले ते बदलणं आपल्या हातात आहे का? सावित्रीचा काय दोष आहे सांगा ना? ती आता आपल्या घरचा उमरा ओलांडती आहे, आपली सून आहे ती, हे विसरून कसं चालेल? ही असली कपाळ करून ती सून नको या घरात। वाटलं होतं ही पोर घरात येईल तर येताना घरातला आनंद घरात घेऊन येईल, पण ही पाऊल टाकलंच नाही या घरात, तर या घरातला आनंद हिरावून घेतला, सगळ्यांचं सुख हिरावून घेतलं। या घरात बोडक्यांची संख्या काही कमी आहे का? हिच्या रूपानं अजून एक बोडकी हवी आहे कशाला घरात? चल चल चालती हो इथून, पटाईला चालून टाकाईला। आता तुम्ही कुठे केव्हाही आणि कधी स्टार प्रो वाहिनीवरचे संदे व्हिडिओ बघू शकता, ते भी तुमच्या सहकुटुंब सहपरिवारासंग। त्यासाठी फक्त स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।